लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। संत तुकडोजी वार्डातील बालाजी टाउन येथे घरफोडी, नगदीसह 6 लाख रुपये किमतीचे ऐवज लंपास। हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वार्ड बालाजी टाउन येथील माजी सैनिक हरिहर सदाशिव उरकुडकर वय 68 वर्ष यांच्या घरात बुधवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवून असलेले 2,95,000 रुपयाचे नगदी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे। प्राप्त माहितीनुसार माजी सैनिक हरिहर उरकुडे यांची प्रकृती बरी नसल्याने ते गेल्या 15 दिवसांपासून सावंगी मेघे रुग्णालयात उपचार घेत आहे। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा रुग्णालयात आहे। सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास शेजारी रमेश मांडवकर यांची पत्नी गीता मांडवकर ह्या आपल्या छतावर गेल्या असता त्यांना उरकुडकर यांच्या छतावरील टेरिसचा दरवाजा उघडा दिसला। यावेळी त्यांनी याची माहिती उरकुडकर यांचे नातलग केशव मुळे यांना दिला। यावेळी त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरातील कपाट तोडून दिसले व कपाटातील साहित्य घरात अस्ताव्यस्त पडून दिसले। यावेळी कपाटात ठेवून असलेले नगदी 2,95,000 रुपये, 2.5 तोळ्याची सोन्याची पोत, 2.25 तोळ्याचा सोन्याचा गोप, 6 ग्राम सोन्याची अंगठी असा एकूण अंदाज 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला। घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन डॉग स्कॉट पाचारण करून तपास सुरू केला आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटनांनी प्रभारी ठाणेदार सृष्टी जैन यांच्यासाठी आव्हान ठरत आहेत। रिपोर्टर योगेश लखोटे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।